ಎಲ್ಲಿ ಹಾಕೋದು ಪುಡಿ ಬೀನ್ಸ್? ಕಡೆ ಕಡೆ ಹಾಕೋದು, ಆ ಕಡೆ ಹಾಕೋದು, ಎಕಡೆ ದೂರ ಆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ಲಿ? ಹಾ, ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ಬೇಡ, ಬಾಜುಕ್ಕೆ ಬಾಜುಕ್ಕೆ ಹಾಕಲ್ಲ, ದೂರ ದೂರ ಚಲ್ರೆಗ ಅಲ್ಲಿ. ಅಯ್ಯೋ, ಕುಂಬಳಕಾಯಿ ಬೀನ್ಸ್ ಎಲ್ಲಿ ಹಾಕ್ಲಿ? ಕಡೆ ಹಾಕೋದು ನಾವು ಕುಂಬಳಕಾಯಿ ಬೀನ್ಸ್ ಆ ಕಡೆ ಹಾಕೋದು. ಎಲ್ಲಿ? ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಜಗಿ 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 ಹಾಕೋದು ನೋಡ ಕಡೆ. ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ಲಿ? ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ಬೇಡ, ಜಾಗ ಬಿಟ್ಟು 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 ಹಾಕಲ್ಲ. ಹಾ ಹಾ ಹಾಕ್ತೇವ. ಏ ಚಲ್ರೆಗ ಅಲ್ಲಿಯ ಇಲ್ಲಿ ಹಾಕ್ಲ ಅಣ್ಣ. ಟ್ರೈನ್ಗೆ ಬಟ್ಟಾಗಿರ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೇವ ನೋಡ್ರಿ. रोज पानी घालायचं घालून दुसरे दोन आलेले काढून फेकायचे. हरी होत तसा तक दिली हाकली. ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಇದು ಒಳ್ಳೆ ಆಗ್ತ ಇರ್ತೈತೆ, ಈಗ ಪಾನಿ ಘಾಲಾಯ್ತು ಗರಜ ನೈತೆ. ಸಗಳ ಬಿ ಘಾಲಾಯ್ತು, ಕುಟು ಕುಟು ಘಾಲಾಯ್ತು ಬಗ್ಗೆ. ಆತಾ ಎವಡೆ ಘಾತ್ಲು ಚಾರ್ ಚಾರ್ ಆನಿ ಕಸ ಬಿ ಚಾಕ್ಲೇಟಿ ಕಾಯ ಘೇವಡಾ ಆವಡತ. मग एवढा कशाला आणले त्यांनी? मी कुठे आणले? त्यांची आजी दिली आहे तसं मी घेऊन आलोय. वल्ल राहायला पाहिजे बघ, आमच्या काय लक्षात नसते पाणी घालायचं. घालायचं पाणी, आता पाऊस चालू होते, थोडे दिवस घालायचं, त्याच्या पुढे काही नाही लागत घालायला. कुठलं घाल आली असत बी? बारका भोपळा आता इथे घातल्यास जवळ जवळ नको गल हे घालतोय. चालते झाडावर चढवायचं नसतं त्याला. जाते झाडावर कुठे? आता आंब्याचं सीझन संपलं की पुढच्या वर्षी पाहणार. हा चालते इथे लय बोळा तर उगाच घाल नको. बुगळ्याची येते की नाही? आज किती दिवशी घालायचं असते? जवळ जवळ नको ग. बघूया की येते तर का. आलं का आलं? इकडे पसरतं की मोकळं तर सगळं. अजून चार पाच. या सगळ्या बिया लावून घेत संध्याकाळ झाली. बिया लावायच्या झाल्या आणि आता संध्याकाळच्या पूजेची तयारी करायची. मी इथं पूजा पूर्ण मांडून घेतलेली आहे. जरा लवकरच सुरुवात केली कारण रात्री लाईट कधी जाते काही सांगता येत नाही, म्हणून जरा लवकरच सुरुवात केली. पूजा मांडून झाली आणि त्यानंतर मी मोदक बनवायला घेतले. प्रत्येक मंगळवारी मोदक बनवते, प्रत्येक मंगळवारी पूजा मांडून घेते. 21 मोदक बनवते, त्यासाठी छोट्या आकारात मोदक बनवते, जेणेकरून मोदक म्हणजे नैवेद्य शिल्लक राहणार नाही आणि ते खराब होणार नाहीत. सकाळी पोळ्या केल्या तेव्हा त्यातलं पुरण तसंच ठेवलेलं होतं संध्याकाळी ताज्या पोळ्या बनवण्यासाठी, तर त्या पोळ्या पण मी बनवून घेतलेल्या आहेत. इथं मोदक पण तयार होत आहेत. घराजवळ साखर कारखाना आणि गुऱ्हाळ पण आहे. साखर कारखाना आता सध्या बंद झाला आहे, पण साखर कारखाना बंद झाल्यानंतर घरामध्ये माशा जास्त प्रमाणात येतात, त्यांना काही पर्याय नाही. आता माझे हे मोदक तयार झाले, मी ते वाफवून घेते आणि त्यानंतर कुरडयासुद्धा अजून तळून घ्यायचे आहेत. तर इथं माझ्या कुरडया पण तळून तयार झालेल्या आहेत. आता नैवेद्य पण तयार झालेला आहे, मोदक तयार आहेत. मी लगेच आता
पूजा पण करून घेते। आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलेला नसेल तर सबस्क्राइब करा। अक्षय तृतीयेचा हा व्हिडिओ मी दोन भागात अपलोड केलेला आहे, तर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसा वाटला तो।